आवाज पण छान येत होती तसं. असे तुकडे करून तुम्ही डब्यामध्ये स्टोअर करू शकता. नमस्कार, कविताज टेस्टी फूडमध्ये आपले स्वागत आहे. आज मी अशी रेसिपी दाखवणार आहे जी मी माझ्या आईला लहानपणापासून बनवताना पाहिलेली आहे. ती म्हणजे झटपट आणि कमी साहित्यात बनणारी तिळाची पापडी. चला तर पाहूया कशी बनवायची ती. तिळ पापडीसाठी साहित्य अगदी कमी साहित्यात, म्हणजे दोनच साहित्यात, तीळ आणि साखर तेही दोन्ही समप्रमाणात घ्यायचं आहे. तुम्ही साखरेच्या ऐवजी गुळ पण वापरू शकता. तर आधी आपण पोळपाटला तूप लावून घेऊया. पोळपाटांना तूप यासाठी लावलंय की नंतर हे सारण आपलं याला चिटकायला नको. नाही लावलं तर पूर्ण पोळपाट आणि लाटण्यालाच सारण चिटकून जाईल. प्रथम आधी आपण तीळ भाजून घेऊया. तीळ चांगली खरपूस भाजून घेऊया आपण. तीळ भाजताना तुम्ही सतत हलवत राहा तीळ. हे पहा आपले आता तीळ छान भाजत आले आहे. तीळ बघा आता किती छान फुलले आहे. असे तीळ हे थंडीच्या दिवसात आपल्या आरोग्यासाठी फार चांगले असतात. त्याचे तुम्ही जास्तीत जास्त सेवन करा. तिळामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात आहे. झाले आता आपले तीळ भाजून, चटचट उडायला लागले ते. आता त्याच कढईमध्ये आता आपण साखर वितळून घेऊया. साखरेला पण तुम्ही सतत ढवळत राहा, नाहीतर साखर तुमची कढईला चिटकून जाईल. तुम्हाला इथे साखरेचा छान पाक करून घ्यायचा आहे, त्यामुळे साखर तुम्ही सतत ढवळत राहा. आता बघा आपली साखर विरघळायला लागली आहे, पाक व्हायला लागला आहे चांगला साखरेचा. साखर अशी पूर्ण आता छान वितळून घ्या तुम्ही. पूर्ण साखरेच्या गाठी मोडून घ्या. आता आपला पूर्ण असा पाक छान झाला आहे. प्रथम गॅस बंद करून घेऊया आणि तीळ घालूया त्याच्यात. आणि हे अगदी लवकर हलवून तिळाचा आणि गोळा साखरेचा एक पटकन गोळा करून घेऊया असं. प्रोसिजर तुम्हाला अगदी लवकर करावं लागेल, नाहीतर मग तुमचं हे सारण लगेच गोळा व्हायला लागेल. सारणाचा गोळा तयार व्हायला लागेल तुमच्या. हा गोळा तुम्ही आता फटाफटा लवकर लवकर लाटायचा प्रयत्न करा. हे बघा आपली आता छान पोळी लाटून झाली आहे. आपण अलगद काढून घेऊया. ही पापड लाटण्याची प्रोसिजर आहे
ही तुम्हाला फार असं लवकर करावं लागेल. जराही वेळ लावला तर तुमचं तिथंच गोळा घट्ट होईल, मग पोळी अशी छान लाटता येणार नाही तुम्हाला. तर ती तुम्हाला लगेच स्पीडनी जोर लावून पटापटा पोळी लाटून घ्यावं लागेल. तिळाची पापडी अशी छान तयार झाली आहे, अशी इतकी पातळ लाटली आहे. तुम्ही यापेक्षा पण अजून पातळ लाटू शकतात. आवाज पण छान येतो त्याचा. आता मी आता ही तुम्हाला तोडून पण दाखवते. असे तुकडे करून तुम्ही डब्यामध्ये स्टोअर करू शकता. अजून एक सांगायचे होते, ही तिळपापडी जर तुम्हाला जास्त प्रमाणात करायची असेल तर ही व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे एक एक वाटीच्याच प्रमाणात केलेली चांगली, कारण जास्त प्रमाणात एकदाच मिश्रण केल्यास ते लवकर घट्ट होते व पापडी लाटता येत नाही. तर ही तिळपापडी घरी नक्की करून पहा. कशी झाली ती कमेंट्सद्वारे कळवा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कविताज टेस्टी फूडला सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, काळजी घ्या. धन्यवाद.